रोज रोज त्याच त्याच भाज्या खाण्यासाठी सगळे कंटाळा करतात, पण ह्याच भाज्या आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारे केल्या तर सगळ्यांना त्या आवडतात। त्यातलीच आजची आपली मेथीच्या भाजीची रेसिपी आहे, अगदी नवीन रेसिपी आहे, या आधी तुम्ही पाहिली नसेल अशी रेसिपी आहे, तरी देखील घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात तयार होते, कुठलंच महागडे वगैरे साहित्य लागत नाही। चला तर बघूया आजची एक नवीन आणि युनिक अशी रेसिपी। तर आजची रेसिपी पूर्ण बघा, त्याचबरोबर आजची रेसिपी जर तुम्हाला नवीन वाटली आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी शुभांगी, स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये। तर ही मेथीच्या भाजीची रेसिपी करण्यासाठी आपल्याला मेथीबरोबरच हिरवे मूग लागणार आहेत। तर इथे मी रात्रीच एक वाटी मूग स्वच्छ धुवून पाण्यात भिजू घालून ठेवले होते। मूग चांगले भिजलेले आहेत, फुलून आलेले आहे, यातलं पाणी मी काढून टाकले आणि एक वाटी मूग मी इथे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती तुकडे करून घालायची आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। 3 मोठ्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, 1 टीस्पून जिरं घालायचं आहे। आता हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही, तर चमच्याने अधूनमधून फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं वाटण तयार होतं। तर बघू शकता अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर आता हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, यामध्ये 1/2 टीस्पून हळद घालूया। त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली, पाणी निथरल्यावर बारीक कट केलेली मेथी यामध्ये घालायची आहे, साधारण 1 वाटी मेथी आहे। मेथी घातल्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्यापेक्षा हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स होईल म्हणून आता मी हातानेच मिक्स करून घेते। तर बघू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालंय, मिक्स झालंय, असंच घट्ट मिश्रण असलं पाहिजे, अजिबात पातळ नसलं पाहिजे। इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्याचे वडे किंवा सांडगे पाडून घ्यायचे आहे। थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन वडे तोडायचे आहेत, अगदी सोपी प्रोसेस आहे। छोटे छोटेच वडे घालायचे आहेत, जास्त मोठे बनवायचे नाहीत। तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाचा वापर करू शकता। तर थोड्या थोड्या अंतरावर वडे घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी वडे बनवून घेतलेले आहेत, आता बघूया पुढची प्रोसेस। तर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि 2 यूज केलेले लिंबाचे काप टाकलेले आहेत, जेणेकरून हे खराब झालेलं पातेलं स्वच्छ होईल। सो आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर यावर ही चाळणी ठेवायची आहे। हे जे वडे आपण तयार केलेले आहेत त्यांना फक्त आपल्याला 5 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठ्या आचेवरच ठेवायची आहे। त्याचबरोबर आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर बघू शकता आपले वडे मस्त स्टीम झालेले आहेत, त्याचा रंग देखील बदललेला आहे। बघू शकता चाळणीला तेल लावल्यामुळे एकदम हलक्या हाताने निघून येतात। अशा प्रकारे 5 मिनिटात आपल्याला वडे स्टीम करून घ्यायचे आहेत। आता हे वडे मी काढून घेते। तर आता दुसऱ्या प्लेटमध्ये देखील मी आधीचे वडे होईपर्यंत दुसरे वडे बनवून घेतलेले आहे, यांना देखील स्टीम करून घेऊया। तर चाळणीमध्ये 5 मिनिटात वडे स्टीम होतात, ताटामध्ये 2-3 मिनिटं जास्त लागतात। तर बघू शकता एकदम हलक्या हाताने निघून येतात आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत। आता या वड्यांची भाजी करण्यासाठी इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या वड्यांची भाजी करायची आहे। वाटण तयार झालेले आहे, इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस सुरू केलेला आहे। कढईमध्ये घालूया 1 टेबलस्पून एवढं तेल। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये तयार केलेले वडे घालायचे आहेत।
आणि त्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तर मोठ्या आचेवर हलकेसे डाग पडेपर्यंत त्यांना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर जास्त जोरात त्यांना दाबायचं नाहीये, एकदम हलक्या हाताने परतायचं आहे, कारण खूप सॉफ्ट असतात ते। तर बघू शकता 2-3 मिनिटात मस्त हलकेसे डाग आलेले आहेत। आता यांना मी काढून घेते। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। आता याच कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालूया। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये घालूया 1 टीस्पून जिरं, त्याचबरोबर कढीपत्त्याची 7-8 पानं। कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे, त्यामुळे ते ओलं आहे, त्यामुळे तेलाचं तापमान थोडं कमी होतं। म्हणून मी लगेच तेलामध्ये 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून गोडा मसाला घातलेला आहे। तो तेलामध्ये परतून घेऊयात। गॅसची फ्लेम मंद आचेवर आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर देखील घातलेला आहे। तर तेलामध्ये कोरडे मसाले घातले तेव्हा गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आणि कढीपत्ता घातला, कोथिंबीर घातलं, त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि मसाले आपले अजिबात जळत नाहीत। तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही ओलं वाटण टाकल्यानंतर मग मसाले घालू शकता। तर आता इथे मी तयार केलेलं वाटण घातलेलं आहे। आता हे वाटण जे आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही ओला मसाला टाकल्यावरही नंतर तो मसाला चांगला झाला की मग कोरडे मसाले टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता मी यामध्ये 1 टीस्पून धने पावडर, त्याचबरोबर 1/2 टीस्पून गरम मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। मसाला तेलामध्ये चांगला परतला की भाजीमध्ये त्याची चव खूप छान येते, मसाला कच्चा लागत नाही। त्याचबरोबर इथे मी रोस्टेड कसुरी मेथी घातलेली आहे अगदी 1/2 टीस्पून, यामुळे देखील भाजीचा फ्लेवर खूप छान येतो, अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी लागते चवीला। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचे आहेत। त्या देखील मिक्स करून घेते आणि आता मसाल्यातलं पाणी बरंच कमी झालंय, तरी देखील आता गॅसची फ्लेम मंद आचेवर करून झाकण ठेवून अजून 2-3 मिनटं हा मसाला होऊ देऊया। तर मसाला चांगला झाला की त्यामध्ये पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मीठ आणि पाणी घालताना व्हिडिओ माझा थोडा स्किप झाला, त्याबद्दल माफी असावी। तर इथे मी साधारण 2 वाट्या पाणी घातलंय आणि मीठ देखील घातलेलं आहे। आता परत थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने ठरवायचं आहे की तुम्हाला भाजीमध्ये किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार। तर इथे साधारण मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चवीनुसार मीठ आहे की नाही ते चेक करायचं आणि मीठ टाकायचं आहे। आता याला चांगली खळखळून उकळी काढायची आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। खळखळून उकळी आली की मग गॅसची फ्लेम मंद आचेवर करून 5 मिनटं ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची आहे। तर इथे 5 मिनटं झालेले आहेत। बघू शकता मस्त रंग आलेला आहे, मस्त तर्री आलेली आहे आपल्या ग्रेव्हीवर। आणि आता यामध्ये तयार केलेले वडे घालायचे आहेत। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, मंद आचेवरच ठेवायची आहे। वडे घालून एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून हे वडे 2-3 मिनटं या रस्स्यामध्ये शिजू द्यायचे आहेत। तर वडे जे आहे रस्सा शोषून घेतात, त्यामुळे तुम्ही रस्सा जास्त केला तरी तो आटून जातो, त्यामुळे ते लक्षात ठेवूनच पाणी घालायचं आहे। तर इथे 3 मिनटं झालेले आहेत आणि तयार झाली इथे आपली मेथी मूंग वड्याची इन्स्टंट अशी भाजी। हे वडे आपल्याला आधी उन्हाळ्यात बनवून ठेवावे लागत नाही, मनात वाटेल तेव्हा तुम्ही या वड्यांची भाजी बनवू शकता। चवीला अप्रतिम तयार झालेली आहे, अगदी रेस्टॉरंटसारख्या भाजीसारखी ही आपली भाजी झालेली आहे। सगळ्यात शेवटी घालूया कोथिंबीर। बघू शकता ग्रेव्ही देखील मस्त घट्ट झालेली आहे, दिसायला भाजी अगदी
रेस्टॉरंट्सच्या भाजीसारखी झालेली आहे। तर अगदी नवीन रेसिपी आज मी तुम्हाला सांगितली आहे। बघू शकता ग्रेव्ही देखील मस्त घट्ट आहे। ग्रेव्हीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घट्ट पातळ ठरवू शकता। बघू शकता वडे देखील मस्त सॉफ्ट आहेत। तर स्टीम केलेले वडे तेलामध्ये शॅलो फ्राय केल्यामुळे नंतर रश्श्यामध्ये टाकल्यावर अजिबात गाळ होत नाही, म्हणून ती स्टेप करणं खूप गरजेचं आहे। आणि चवीलाही भाजी खूप छान लागते आणि वडे देखील त्या ग्रेव्हीमध्ये खूप छान लागतात चवीला। तेव्हा आजची ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तर ही मेथी मुंगवड्याची रेसिपी तुम्ही भात चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता, चवीला अप्रतिम लागते। तर आजची ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।